मी कोल्हापूरच्या हॉस्पिटलवरून डिस्चार्ज घेतला असला तरी मी यानंतर मी माझ्या SSPM मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. तिथे मी 2 दिवस ॲडमिट होणार आहे. त्यानंतर काही ट्रीटमेंटसाठी मी मुंबईला जाणार आहे. मला पाठीचा मणक्याचा त्रास पहिलाही होता. माझ्या MRI रिपोर्टही डॉक्टरांनी बघितले आणि आता तो वाढलेला आहे. ब्लड प्रेशरचा त्रास आहे. माझे शुगर लो होते आहे. आता हा सगळा जो काही विषय आहे जे माझ्यावर आरोप होत होते की राजकीय आजार आहे, न्यायालयीन कोठडी आहे म्हणून ह्यांनी राजकीय आजार काढलाय. चला आपण एक मानू की नितेश राणे खोटं बोलत होते, खोटं बोलतोय, त्याला जेलमध्ये जायचं नाही आहे. पण जे काही आरोग्य व्यवस्थेमध्ये जे काय मशीन लावायचे, जे काय माझं ब्लड प्रेशर चेक करायचे, जे काय माझे शुगर लेवल चेक करायचे, जे काय माझे रिपोर्ट काढले होते तेही काही खोटे होते का? आजच आता दुपारी मी सिंधुदुर्गच्या ओरस हॉस्पिटलमध्ये माझं ब्लड प्रेशर चेक केलं, 152 आहे. आता हे मी खोटं, मी काय त्या मशीनमध्ये बोट घातलं होतं काय जेणेकरून खोटी माहिती बाहेर येईल? कोणाच्याही तब्येतीवर अशा पद्धतीने प्रश्न उचलणं हे किती नैतिकतेमध्ये बसतं? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? हाही विचार थोडा आपण या सगळ्या निमित्ताने करायला हवा. मग प्रश्न विचारायचे असतील तर आम्हीही खूप विचारू शकतो. आम्हीही हे विचारलं चालेल का की जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाई सुरू होतात तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? हा आम्ही विचारलं चालेल का? लता दीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री स्वतः जातात असं मी ऐकलं. तिथे ना बेल्ट नाही, काय नाही, काय नाही. आणि मग अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मग नेमकं त्याच वेळी मुख्यमंत्री आजारी का पडतात? महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्यावर जेव्हा ईडीच्या कारवाई सुरू होतात तेव्हा त्यांच्याबरोबर 14 दिवस कोरोना त्यांना कसा होतो? हे प्रश्न आम्ही विचारले तर चालतील का?